चारचं केलं ना आपण, चारचं रिपीट लावावं लागलं ना कारण त्यांना क्रोमा मिळत नव्हता. हां नमस्कार, मी संदीप चव्हाण. डिकोड या आमच्या स्पेशल शोमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. डिकोडमध्ये आपण देश विदेशासोबतच राजकारणापासून, समाजकारणापासून आणि कलेपासून क्रीडेपर्यंत प्रत्येक बातमीचा घेत असतो मागावा. बातमीमागील बातमी शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या बातमीचे उमटणारे पडसादही आपण जाणून घेत असतो. आजही आपण अशा अनेक बातम्यांचे पडसाद जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करणार आहोत पालघरपासून. कारण या पालघरमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. होय, देशाचं लक्ष अशासाठी कारण या निवडणुकीमध्ये एकेकाळचे मित्र म्हणवणारे शिवसेना आणि भाजप आमनेसामने टाकलेले आहेत. लोकसभेची ही जी पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे, चिंतामण वनगा यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियातल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यावरनं खऱ्या अर्थाने ठिणगी पेटली आणि श्रीनिवास वनगा, जे चिंतामण वनगांचा मुलगा आहे, त्यांनी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतनं तो खासदारकीच्या तिकिटावर उभे आहे. भाजपासाठी हा फार मोठा धक्का होता. या धक्क्यातनं ते सावरतात न सावरतात तोच त्यांनी काँग्रेसमधले उमेदवार पळवले आणि काँग्रेसमधील एकेकाळचे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे तिथे भलतंच विचित्र समीकरण पाहायला मिळतं आहे. शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते एकेकाळी भाजपमध्ये होते, भाजपचे उमेदवार आहेत ते एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, आणि त्यामुळेच काँग्रेसमधनं जे दामोदर शिंगडा उभे आहेत त्यांचं प्राबल्य किती असू शकतं या ह्याच्यात हेही आपण तपासून पाहणार. आणि या सगळ्यांवर चर्चा करायला आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रांचे मुख्य संपादक विश्वास देवकरजी. सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. आज अख्ख्या भारताचं लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागलं होतं, कारण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत या मतदारसंघात नेमकं काय होणार याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतं. स्वतः मुख्यमंत्री आणि जाहीरपणे शिवसेनेला उमेदवार मागे घेण्याची ही विनंती केली होती आणि तरीही शिवसेना बदललेली नाही आहे. शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि त्यामुळे आता तिथे जी लढत पाहायला मिळणार आहे ती खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस आणि विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा चौरंगी सामना पाहायला मिळणार आहे. कसं डिकोडीकरण कराल सर? संदीप, हे कुरघोड्यांचं राजकारण आहे आणि विशेषतः 2019 निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसं जे एकमेकांचे मित्रपक्ष म्हणून आत्तापर्यंत सत्तेचे सोयरे आहेत त्याच सोयऱ्यांमध्ये आता उभा दावा लागला हे पालघरमधून आपल्याला आता स्पष्टपणे दिसत आहे. जे घडलं ते कुरघोड्यांचं राजकारण आहे. म्हणजे मुळात भाजपनं निर्णय घेण्यात उशीर लावला. श्रीनिवास वनगा हे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरातलं, ज्याला जनरेशन नेक्स्ट म्हणता येईल, पुढची पिढी म्हणता येईल, त्या पुढच्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. पण भाजपनं उशीर केलेला आहे आणि त्या उशिराचा फटका आता भाजपला बसतो आहे. आणि ज्याला प्रतिमा निर्मितीचं राजकारण म्हणता येईल त्या प्रतिमा निर्मितीच्या राजकारणातसुद्धा भाजप आता मागे पडला. आपण गेल्या काही दिवसांमधल्या ज्या घडामोडी पालघरमध्ये होत आहेत त्यांचं जर निरीक्षण केलं आणि त्याचा डिकोड करायचा झाला तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याचं स्पष्टोक्ती केली होती की वनगा हे भाजपचे निष्ठावंत आहेत, त्याच्यामुळं आमचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं नव्हतं. आमचा हा निर्णय होता, श्रीनिवास वनगा यांना आम्हाला उमेदवारी द्यायचीच होती, पण शिवसेनेनं घाई केलेली आहे आणि त्यांनी श्रीनिवास वनगा यांना पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी भूमिका, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. मुळात जेव्हा हे घडलं पडद्यामागं बरंच काही घडत होतं. विशेषतः पोटनिवडणुकीचं रणशिंग जेव्हा फुंकलं गेलं त्यावेळी श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जी अस्वस्थता वाढली त्या अस्वस्थतेचा परिणाम म्हणून शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना कॅश केलेला आहे. भाजपकडून जो विलंब झाला त्या विलंबाचा परिणाम हा शिवसेनेला श्रीनिवास वनगा यांच्यासारखा उमेदवार मिळण्यात झालेला आहे. आपण हे पाहिलंय संदीप की देवेंद्र फडणवीस यांनी जो खुलासा केला किंवा ज्यांनी त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका अशी होती की श्रीनिवास वनगा यांना आम्हाला उमेदवारी द्यायचीच आहे आणि तसा निरोप आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेला सुद्धा आहे असा खुलासा देवेंद्र फडणवीस करत होते. ते थेट असं म्हणत होते की आम्हाला श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची इच्छा आहे, आम्ही त्यांना विधान परिषदेवर सुद्धा आमदार म्हणून पाठवू शकतो, ही आमची भूमिका आहे, असं ते सांगत राहिले. पण तोपर्यंत विलंब झाला होता संदीप आणि त्याच्यामुळं आत्ता आपण जे पाहतो आहोत हा कुरघोडीचा सामना आता रंगलेला आहे. म्हणजे जी बहुरंगी लढत आता आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळेल. कसं कुरघोड्यांचं राजकारण झालं आहे पहा की भाजपचं निष्ठावंत घराणं शिवसेनेनं पळवलेलं आहे वनगांचं, आणि त्याचवेळी जे
राजेंद्र गावित जे काँग्रेसचे निष्ठावंत होते त्यांना भाजपनं पळवलेलं आहे. राजेंद्र गावित हे एकेकाळचे आदिवासी विकास राज्यमंत्री आहेत, त्यांना भाजपनं खेचून घेतलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात ही जशी रस्सीखेच रंगलेली आहे, तसं काँग्रेसचा उमेदवार पळवण्याची वेळ भाजपवरती आलेली आहे. आता आपल्याला हे पाहता येईल, 2019 निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसं या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष जशी संधी मिळेल तसं तसं आपापल्या परीनं कुरघोड्यांचं राजकारण करतील. ती कुरघोडी आता आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळते आहे. संदीप सर, 2019 जी लोकसभेची निवडणूक होणार आहे ती निवडणूक या पालघरच्या निवडणुकीचा रिझल्ट जो आहे तो त्या निवडणुकीसाठी पथदर्शी ठरू शकतो असं म्हटलं जातं आहे. कारण एकीकडे युतीमध्ये बिघाड होतो आहे, भाजप आणि शिवसेनेनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मात्र आघाडी झालेली आहे. भंडारा गोंदिया जो आहे तो राष्ट्रवादीकडे गेला आहे आणि काँग्रेसने पालघरची जागा पटकावलेली आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती झाली तर काय होऊ शकतं आणि भाजप आणि शिवसेना वेगळे लढलं तर काय होऊ शकतं याची आतापर्यंत चर्चा होत होती, परंतु आता प्रत्यक्ष ग्राउंडवर या समीकरणाची चाचपणी केली जाणार आहे. एकंदरीतच सर, शिवसेनेने एकला चलोची घोषणा केल्यानंतर आणि विशेषतः मोदी लाट ओसरली आहे हे सर्वसामान्य वास्तव असताना सुद्धा भाजपाकडनं ही जी दिरंगाई झालेली आहे त्यांचा उमेदवार पळवेपर्यंत ही काहीसं चिंताजनक बाब आहे. स्थानिक राजकारण आणि त्याचा फटका जो आहे हा भाजपाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो इथे. एकतर भाजपची लाट ओसरली किंवा नरेंद्र मोदींची लाट ओसरली असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण एक निश्चित आहे की कुरघोड्यांचं राजकारण जेव्हा वेग घेतं त्यावेळी निर्णय घेण्यामध्ये जर थोडा सुद्धा विलंब झाला तर त्या विलंबाचा फटका बसतो. पालघरची पोटनिवडणूक हा निर्णय प्रक्रियेमध्ये ज्याला एरर ऑफ जजमेंट म्हणता येईल, निर्णय घेण्यामध्ये केलेला विलंब म्हणता येईल, त्या विलंबाचा फटका भाजपला आत्ता बसतो आहे. आणि त्याच्यात विशेषतः शिवसेनेनं जी बाजी मारली वनगांना पळवण्यामध्ये, तिथे मला असं निश्चितपणे डिकोड करता येईल की भाजपचं इथं नाही म्हटलं तरी ज्याला पिछेहाट म्हणता येईल, निर्णय घेण्यामध्ये विलंब करण्यामध्ये झालेली पिछेहाट आहे आणि त्याचा फटका भाजपला निश्चित बसू शकतो. नक्की सर, पण जसं आपण म्हटलं की बहुजन विकास आघाडीचा उमेदवार जो आहे तोही तिथे आहे. गेल्या वेळेच्या इलोंडमध्ये 2014 जी निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेना भाजप आणि एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्याच्यामध्ये चिंतामण वणगा हे विनासायास निवडून आले होते आणि त्यांनी विद्यमान त्यावेळेचे जे बहुजन विकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचा पराभव केला होता. आणि आजही बहुजन विकास आघाडी शर्यतीमध्ये आहे. बहुजन विकास आघाडीला तिकडच्या स्थानिक पंचायत निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळालं. दुसरीकडे शिवसेनेनेही तिथे शिरकाव केलेला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व खाली. अशा वेळी शत्रू आहेत तसेच आहेत आणि युती मात्र तुटते आहेत. विशेषतः ह्या ज्या दोन लोकसभेच्या ज्या जागा आहेत, भंडारा गोंदिया असो किंवा पालघरची असो, ज्या दोन्ही जागा भाजपचे खासदार दोन्हीकडे होते कागदोपत्री, त्यामुळे या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. याच्यावरनं मोठा हलकल्ल होऊ शकतो. या दोन्ही जागांवर जर भाजपला पराभव स्वीकारावा लागला तर त्याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत हे निश्चितच आहे. आणि रस्सीखेच जी आता सुरू आहे ना ती ॲक्च्युली शिवसेना आणि भाजप अशीच सुरू आहे. तिथं काँग्रेसचा फार प्रभाव पडेल आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असं चित्र अजिबात नाही. पण भाजप आणि भाजप म्हणण्यापेक्षाही देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा आता या मतदारसंघामध्ये पणाला लागलेली आहे. संदीप पण सर, जसं आज बातमी आली होती एकनाथ खडसेंनीही असं म्हटलेलं आहे की या मतदारसंघामध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा आयात उमेदवार जो आहे काँग्रेसमधनं केला आहे ही हायकमांडची चूक झाली. असा घरचा आहेरसुद्धा एकनाथ खडसेंनी दिला आहे. एकनाथ खडसे तसे शांत असतात, परंतु जे ते जेव्हा हल्ला करतात तेव्हा अगदी मार्मिक हल्ला करतात आणि त्यात त्यांनी स्थानिक जे नेते आहेत त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. एक प्रकारे एकनाथ खडसेंचं हे वाक्य आणि स्थानिक नेत्यांमधला हा जो असंतोष आहे त्याचा सुद्धा फटका बीजेपीला बसू शकतो. इथं बीजेपीला म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयातल्या वेगप्रक्रियेला, ज्याला आपण एरर ऑफ जजमेंटचा मगाशी मी उल्लेख करत होतो की जेव्हा राजकारण वेगात पुढं चाललेलं आहे, हा महाराष्ट्राचा बॅकड्रॉप नाहीच नुसता, 2019 निवडणुकीचे सारे संदर्भ जेव्हा गतिशील होत आहेत तेव्हा ज्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जेव्हा एरर ऑफ जजमेंट्स होत आहेत त्याचे फटके बसू शकतात आणि ते देवेंद्र यांच्या प्रतिमेला बसू शकतात. हे पहा, जसजशी निवडणूक जवळ येते आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमधल्या निवडणुकांचं संचालन ज्याला म्हणता येईल ते थेटपणे केंद्रीय पातळीवरून होतं आहे,
म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी आपण कर्नाटकच्या निवडणुकीचा इथं संदर्भ घेऊ शकतो की सगळी ज्याला आपण धुरा म्हणता येईल, मग ती निर्णय प्रक्रियेची असो किंवा प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन 22 अधिक सभा घेणं असो, याच्यामध्ये जसे नरेंद्र मोदी प्रत्यक्ष जबाबदारी स्वतः घेऊन त्याचं संचालन करत आहेत, तसं आता या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला हे निश्चित दिसण्याची शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे कमी जास्त झालेलं आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडून काही पत्ते खेळले जातील, ते पत्ते प्रतिमा निर्मितीचे असतील, प्रसंगी एखादी सभा घेण्याचे सुद्धा असू शकतात, आणि तिथे ज्याला आपण पॅचवर्क म्हणूया त्या पॅचवर्कचा प्रयत्न हा भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून होण्याची दाट शक्यता आहे, आणि त्याचं नाही म्हटलं तरी मग ज्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणूया ते डॅमेज कंट्रोल होण्याची घडवून आणण्याची शक्यता भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरून होऊ शकते. संदीप, सर तुम्ही मगाजपासून वारंवार एरर ऑफ जजमेंटचा उल्लेख करताय, असंच एक एरर ऑफ जजमेंट जो आहे ते पलूस कडेगावच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळालंय. खरं तर पतंगराव कदमा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या या जागेवर विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसने, आणि त्याला राष्ट्रवादीपासून अगदी शिवसेनेने आणि इतरही छोट्या मोठ्या पक्षांनी बिनविरोध पाठिंबा दिला होता. असं असताना सुद्धा भाजपाने तिथे आपला उमेदवार उभा केला होता आणि आज एनवे आणि नुसता उभा केला नव्हता तर अगदी शक्ती प्रदर्शन करीत वाजत गाजत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रणसिंग आपले देशमुख जे आहेत संग्रामसिंग, तर संग्रामसिंग देशमुखांनी हा आपला उमेदवारी अर्ज तिथे दाखल केला होता, वाजत गाजत दाखल केला होता, आणि आता एन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हा अर्ज मागे घेतला आहे आणि विश्वजित कदम बिनविरोध निवडून आलेले आहेत. परंतु सहानुभूतीच्या लाटेवर ते निवडून असंही येणार होते. ऐन वेळी माघार घेऊन एक जी संधी होती प्रतिमा निर्माण करण्याची, तुम्ही जो मगाशी उल्लेख केला, ती संधीसुद्धा भाजपने आज गमावली. आपल्याला निश्चित असं म्हणता येऊ शकेल की विशेषतः जेव्हा आटीतटीच्या लढती असतात त्या बॅकड्रॉपवरती एखादी संधी ती कुणालाही मिळू शकते, ती काँग्रेसलाही मिळू शकते, ती भाजपलाही मिळू शकते, किंवा ती शिवसेनेलाही मिळू शकते. आपण 2019 संदर्भ घेऊन इथं बोलतो आहोत आणि त्यात पलूसचा विषय जेव्हा आपल्या समोर आलेला आहे, हो ही भाजपला संधी होती विश्वजित कदम यांचं उमेदवारी जी आहे ती बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेला. खरं म्हणजे याच्या आधीसुद्धा असं झालेलं आहे की जेव्हा राष्ट्रीय पातळीवरती एखादी घटना घडते, राज्य पातळीवरती एखादी निधनासारखी मृत्यूसारखी घटना घडते, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर तिथे बिनविरोध निवडणूक लढवली जाऊ शकते तसा प्रस्ताव वेगवेगळ्या पातळ्यांवरती दिला गेला, पण भाजपनं जे पुन्हा तेच केलेलं आहे ज्याला मी मगाशी एरर ऑफ जजमेंट म्हणतो, विश्वजित कदम हे बिनविरोध जर आले असते तर त्याचा नाही म्हटलं तरी प्रतिमेच्या संदर्भामध्ये भाजपला किमान चर्चेच्या पातळीवर फायदा झाला असता, पण तीसुद्धा संधी भाजपने यावेळी गमावली. पण मी इथं डिकोड असा करेल की भाजपनं निर्णय घेण्यामध्ये जी भूमिका घेतली असावी ती आत्ता निवडणूक जवळ येते आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं राज्य पातळीवर असो किंवा राष्ट्रीय पातळीवर असो भाजपच्या विरोधामध्ये ज्या आक्रमकपणे येतं आहे, राहुल गांधी यांची अलीकडच्या काळातली वक्तव्य आपण पाहू शकतो किंवा महाराष्ट्रातही काँग्रेस अलीकडच्या काळात ज्या वेगानं आपल्याच प्रतिमेच्या शोधात निघालेला आहे त्या सगळ्या बॅकड्रॉपवरती भाजपनं मला असं वाटतं की हे ठरवून केलं असावं की हो आम्हाला उमेदवार द्यायचा आहे, आणि ज्याला पश्चातबुद्धी असं म्हणूया आपण ती पश्चातबुद्धी आज भाजपला आली की नाही, इथे पतंगराव कदम यांच्या संदर्भातली जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीची लाट ही विशेषतः त्या मतदारसंघामध्ये इतकी जोरात आहे की विश्वजित कदम यांचा विजय हा ठरलेला आहे, त्याच्यामुळं पश्चातबुद्धीचा परिणाम म्हणून आज भाजपला उमेदवार मागे घ्यावा लागला. म्हणजे इथं डिकोड असं करता येईल की पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आपलं अस्तित्व आणि आपली इमेज तर आपल्याला पाळायची आहे म्हणून उमेदवार देण्याची अपरिहार्यता भाजपनं स्वीकारली, पण जेव्हा विजयाचं सत्य शोधन ज्याला म्हणता येईल किंवा विजयाचा साक्षात्कार ज्याला म्हणता येईल की विश्वजित कदम हे आता निवडून येतच आहेत तर उशिरा का होईना पण आपण समंजसपणा दाखवूया, त्या समंजसपणाच्या भावनेतून आज हा निर्णय भाजपच्या पातळीवर घेतला गेला असावा, पण हा उशिरा घेतलेला निर्णय आहे. जर तो आधी घेतला असता तर भाजपची प्रतिमा अधिक उजळून निघाली असती, पण तो उजाळासुद्धा भाजपनं आज गमावला असा डिकोड आपल्याला निश्चित करता येईल. सर, माध्यमांमध्ये अशाही चर्चा होत्या, अशाही बातम्या आल्या होत्या, अर्थात त्याची पुष्टी भाजपाकडनं झालेली नाही आहे, की तुम्ही आम्हाला तुम्ही पलूस घ्या आणि त्याबद्दल आम्हाला पालघर द्या अशा प्रकारचा प्रस्तावसुद्धा भाजपाकडनं पाठवला गेल्याची एक शक्यता होती, चर्चा होती, चाचपणी केली गेली होती की पलूसमध्ये आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून आणून देतो, तुम्ही इकडनं पालघरमधनं मागे घ्या, अशा प्रकारचे शर्तीचे प्रयत्नसुद्धा भाजपाकडनं केले गेल्याची चर्चा आहे. तुम्हाला यात कितपत तट्ट वाटतं?
हे प्रयत्न फक्त भाजपकडून झाले असतील असं आपल्याला नाही मानता येणार. भाजपकडून काही प्रस्ताव निश्चित गेले असतील, तुम्ही पलूस घ्या आणि पालघर आम्हाला द्या. पण हे सगळं एवढ्या वेगात घडतं आहे की प्रत्येक पक्ष हा आपापली प्रतिमा आता याच्या पुढच्या काळामध्ये एकतर संवर्धित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि वेळ कमी आहे. मुख्य म्हणजे निर्णय घेण्यामध्ये अनेक घटक सामावलेले असतात, म्हणजे हा निर्णय आता एका व्यक्तीच्या संदर्भात होऊ शकत नाही. मग आपण देवेंद्र फडणवीस यांचं उदाहरण घेऊ शकतो की हा एकट्या देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय असू शकत नाही, विषय पलूसचा असो किंवा विषय पालघरचा असो. अंतिम निर्णय त्यांच्यावरती आहे, पण स्थानिक संदर्भ खूप असतात संदीप. म्हणजे ते पलूसमध्येही होते आणि ते पालघरमध्ये तर ज्या नाजूक परिस्थितीमध्ये आपल्या समोर आलेले आहेत, म्हणजे भाजपच्या संदर्भामध्ये वनगा कुटुंबाच्या बाबतीत जे घडलेलं आहे, आपण हे एकाच वेळी बोलू शकतो, विषय पलूसचा असो किंवा विषय पालघरचा असो. म्हणजे पलूसमध्ये घडलं तो सहानुभूतीच्या संदर्भातला मुद्दा आहे, म्हणजे पतंगराव कदम यांच्या निधनाच्या नंतर निर्माण झालेली सहानुभूती ही विश्वजित कदम यांच्या बाजूला आहे. आणि पालघरमध्ये जे घडलेलं आहे ते वनगा कुटुंब यांची नाराजी, वनगा कुटुंबाची अस्वस्थता आणि त्यावेळी भाजपच्या हातून निखळत चाललेली परिस्थिती, अशा द्वंद्वामध्ये भाजप अडकलेला आहे. आणि प्रत्येक क्षणाला जे संदर्भ बदलत आहेत ना, त्या संदर्भांची अपरिहार्यता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर येऊन आदळते आहे, त्याच्यामुळे हे घडताना दिसतंय संदीप. नक्कीच या संदर्भाची अपरिहार्यता सरते शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आदळणार, कारण ते पक्षाचे राज्यातले प्रमुख आहेत, त्यामुळे यशा अपयशाचा जो काही तुरा असेल तो त्यांच्या शिरपेचा खोला जाणार. वड नक्की येणाऱ्या काळात या निवडणुकीचं काय होतं यावर महाराष्ट्रातील निवडणुकीचे वारे आणि इलेक्शनची दिशाही ठरणार आहे. पण आपण डिकोडमध्ये आता ब्रेक घेणार आहोत आणि यानंतरही आपण इतर विषयांवरही चर्चा करू, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पाहत राहा महाराष्ट्रवाद. आज दिवसभरात सर्वात जास्त राजकीय चर्चा ज्या विषयावर झाली असेल ती म्हणजे एकनाथ खडसेंच्या विधानावर. एकनाथ खडसे यांनी असं म्हटलं की आता मला मंत्रिपदात स्वारस्य नाही आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात मला मंत्रिपदाची इच्छा नाही आहे, कारण येणारा काळ जो आहे हा निवडणुकीचा आहे. अवघ्या एक वर्ष निवडणुकीला राहिला आहे, मधल्या काळामध्ये इलेक्शनची आचारसंहिता सुद्धा लागू शकते आणि अशावेळी आचारसंहिता लागल्यावर मी काम तरी काय करणार. आणि अत्यंत उदार अंतकरणाने एकनाथ खडसे सांगितले की मला मंत्रिपद नको आहे. परंतु एकनाथ खडसेंचं हे विधान जे आहे हे आहे तसंच स्वीकारायला राजकीय पंडितही तयार नाही आहेत. नेमकं या विधानामागची त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया. विश्वास सर, एकनाथ खडसे जे बोललेले आहेत, खरं तर मंत्रिमंडळात येण्यासाठीच त्यांचा एवढा आटापिटा चालू होता, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांना अत्यंत नाईलाजास्तव दबाव आणल्यामुळे हे मंत्रिपद सोडावं लागलं होतं आणि वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल आपली तीव्र नाराजी सभागृहातसुद्धा आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा बोलून दाखवली होती. आणि इतकंच नव्हे तर सत्तेतील आपल्या वरिष्ठांनासुद्धा त्याची जाणीव त्यांनी करून दिली होती की कशा प्रकारचा अन्याय त्यांच्यावर आहे. आता एकीकडे त्यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर खरं तर त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असताना हा एक प्रकारचा गुगली जो आहे एकनाथ खडसेंकडनं टाकला आहे, कसं पाहता येईल या विधानाकडे? एकनाथ खडसे यांनी ही गुगली अतिशय हुशारीनं टाकलेली आहे. मुळात एकनाथ खडसे हे भाजपमधले ज्येष्ठ नेते आहेत, धुरंधर नेते आहेत. कधी काय पदरात पाडून घ्यायचं आणि जर मिळतच असेल तर ते लाभाचंच असलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये अतिशय आग्रही असलेले एकनाथ खडसे हे व्यक्तिमत्व आहे. संदीप, मुळात आत्ता 2019 निवडणुकीची उलटगणती सुरू आहे, त्यामुळं जे काही करायचं ते निवडणुकीसाठी करायचं अशा भूमिकेमध्ये प्रत्येक नेता प्रत्येक पक्षाचा प्रणेता आहे. आणि एकनाथ खडसे हे तर काळ आणि वेळ याचं भान ठेवून वागणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे खान्देश नेतृत्व करणारं हे अतिशय धुरंधर व्यक्तिमत्व आहे. त्यांना हे स्पष्टपणे जाणवत आहे की आता मंत्रिपद घेऊन आपल्याला फार लाभ होणार नाही. लाभ आर्थिक हा थेट शब्द मी वापरतो आहे, म्हणजे ज्या खात्याचं मंत्रिपद आपल्याला मिळेल त्या खात्यामधून आपल्या मतदारसंघाला आपण काय देऊ शकू किंवा त्या खात्यामधून आपल्याला काय पद्धतीनं लोककारण करता येईल. म्हणजे मुळात कोणत्याही क्षणी ज्याला आपण इलेक्शनची उलटगणती म्हणूया ती आता जी सुरू झालेली आहे, तर आचारसंहितेच्या बडग्यात आपण येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मंत्रिपद घ्यायचं, ज्या कोणत्या खात्याचं मंत्रिपद मिळेल त्या खात्यामध्ये स्थिरस्थावर व्हायचं, याच्यासाठी आपल्याला कोणता काळ किती काळ उरलेला आहे याचं गणित खडसेंनी मांडलेलं असणार, निश्चितपणे मांडलेलं असणार. आणि मग जे घ्यायचं त्यातून जर आपल्या पदरात काहीच पडणार नसेल तर मग ते कशाला घ्यायचं, त्यापेक्षा
नाकारून आपण आपली प्रतिमा उजळून घेऊया असा धुरंदरपणा या निर्णयामध्ये एकनाथ खडसे यांनी दाखवलेला आहे असं डिकोड आपण करू शकतो असं म्हणायला निश्चितच वाव आहे संदीप. पण सर, जसं आपण म्हटलं की एकनाथ खडसे आणि वाद हे ठरलेले आहेत, परंतु ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की एकीकडे मला मंत्रिपद नको आहे असं म्हणताना ते असंही म्हणाले आहेत की भाजप हा मला कुटुंबासारखा आहे, त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचाही प्रश्न देत नाही, मी भाजपामध्ये होतो आणि आहे. आणि तसं पाहिलं तर सर, भाजपामधल्या बहुजन समाजाचं जे नेतृत्व करणारा जो चेहरा आहे तो चेहरा म्हणून एकनाथ खडसेंकडे पाहिलं जाते, त्यामुळे नक्कीच भाजपाला सुद्धा एकनाथ खडसेंच्या रूपाने इलेक्शनमध्ये त्याचा फायदा होणारच आहे. असं असताना सुद्धा मंत्रीपद नाकारण्याचा मोठेपणा एकनाथ खडसेंनी दाखवलाय, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील असं वाटतंय तुम्हाला येणाऱ्या काळात? राहतील, प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न करतील आणि मुळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, म्हणजे राज्य मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट होतील. आता त्याच्यामध्ये एकनाथ खडसेंनी ही जी सूचक भूमिका घेतलेली आहे, सावध भूमिका घेतलेली आहे, तो सारा त्यांचा प्रतिमा निर्मितीचा मी असं म्हणेल की आटापिटा आहे आणि तो ते करू पाहत आहेत. म्हणजे जे डॅमेज झालेलं आहे फार मोठ्या पातळीवर एकनाथ खडसेंच्या प्रतिमेचं डॅमेज झालेलं आहे, ते डॅमेज कंट्रोल करण्याचा स्वतः खडसे व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करत आहेत. पक्ष त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला खडसे स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा, संवर्धित करण्याचा, डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं मी हा त्याग करतो आहे अशा भूमिकेत खडसे जे आलेले आहेत ना, ते सरळ सरळ प्रतिमा निर्मितीच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. संदीप, अगदी एक शेवटचा छोटा प्रश्न, तुम्ही प्रतिमा निर्मितीचा प्रश्न म्हटलं, आतापर्यंत राज्यात आपण पाहिलंय शरद पवार आणि भास्कर जाधव यांच्यावर टीका केली होती की मला त्यांच्या एकंदरीत या सामाजिक जीवनातील वागण्याचा त्रास होतो, त्यांनी जी लग्नामध्ये जी उधळपट्टी केली होती त्यांच्या मुलाच्या, आणि त्याच्यानंतर लगोलग त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं गेलं होतं, त्यानंतर सुनील तटकरेंवर आरोप झाले तेही प्रदेशाध्यक्ष झाले. राष्ट्रवादीची ही परंपरा असली तरी भाजपमध्ये येणाऱ्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये कदाचित एकनाथ खडसेंचा मंत्रिपदापेक्षा या प्रदेशाध्यक्षपदावर अधिक लक्ष असू शकतं? निश्चित असू शकतं आणि भाजपकडूनही तसा प्रयत्न होऊ शकतो, कारण ओबीसींचं राजकारण हा जो विषय आहे त्याच्यामध्ये एकनाथ खडसे हे अतिशय व्यापक भूमिका बजावू शकतात आणि भाजपमधले ज्याला ग्रासरूटचे नेते म्हणता येईल, तळागाळाचं नेतृत्व, तळागाळाचं भान असलेलं व्यक्तिमत्व असा एकनाथ खडसेंच्या संदर्भात आपण निश्चित उल्लेख करू शकतो आणि त्याचा फायदा घेण्यासाठी भाजप अशा पद्धतीचा प्रस्ताव खडसेंना देऊ शकतं आणि खडसेही तो विचार करू शकतात. नक्कीच सर, खडसेही तो विचार करू शकतो आणि येणाऱ्या काळात राजकारणाची दिशा काय होऊ शकतं हे कोणी सांगू शकत नाही, पण कदाचित आपण प्रदेशाध्यक्षपदावर एकनाथ खडसेंनाही पाहू शकतो आणि म्हणूनच कदाचित आज मनाचा मोठेपणा ते दाखवत असतील. पण वळूयात आपण या डिकोडमधल्या शेवटच्या बातमीकडे, आणि बातमी आहे पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची. पश्चिम बंगाल तसं निवडणुकीमधील हिंसाचारासाठी याआधी बदनाम होतं आणि आजही तिकडच्या पंचायत निवडणुकांमध्ये तुफान हिंसाचार झालेला आहे. पश्चिम बंगालच्या अनेक भागात तृणमूल काँग्रेस, भाजपा, CPM यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले आहेत, यामध्ये पत्रकारांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. या सगळ्या घटनांमुळे काही काळासाठी मतदानसुद्धा थांबवण्यात आलं होतं. परगणा जिल्ह्यात तर CPM एका कार्यकर्त्याचं घर जाळण्यात आलं आहे, यामध्ये दोघांचा जळून मृत्यू झाला आहे. हे कृत्य तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलं असल्याचा आरोप CPM केला आहे. याच जिल्ह्यात अमदंगा येथे क्रूड बॉम्बच्या स्फोटात जवळपास 20 जखमी झाले आहेत, तर परगण्यातील एका ठिकाणी तृणमूलच्या अरिफ गाझी नावाच्या कार्यकर्त्याची भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे. हिंसाचार आणि निवडणूक हे पश्चिम बंगालचं तसं जुनं समीकरण आहे. सर, आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये हिंसाचाराचं गालबोट हे काही पश्चिम बंगालमध्ये नवीन नाही आहे, परंतु तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यावर, विशेषतः ममता बॅनर्जी आल्यावर, कुठेतरी लोकांना एक अपेक्षा होती हे चित्र पालटेल, पण पूर्वीपेक्षा अधिक हिंसाचार आणि व्यापक पद्धतीने हिंसाचार आपल्याला दिसतोय. संदीप, मुळात हा जो हिंसाचार आहे आणि तो घडवणारे जे कोणी म्होरके आहेत ते वेगवेगळ्या पक्षांमधले आहेत, ते तृणमूल काँग्रेसमधले सुद्धा आहेत असं म्हटलं जात आहे, ते अन्य पक्षांमधले डाव्यांमधले सुद्धा आहेत. हे जे होत आहे ना, हे जसं आपण म्हटलं तसं हे नवं नाही. याच्या आधीच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानही अशा हत्या, असे हिंसाचार झालेले आहेत. या सगळ्यामध्ये सहानुभूती घेऊन आपली मतं वाढवायची, आपली वोट बँक वाढवायची, असंच याच्यामागचं अजेंडा सेटिंग असतं. त्या अजेंड्याच्या मागे सगळे पक्ष आहेत, केवळ तृणमूल काँग्रेस नव्हे, बाकीचेही पक्ष आहेत असं स्पष्टपणे दिसत आहे. संदीप, सर, इतर पक्षही आहेत आणि सगळ्याच पक्षांचा हिंसेवर अधिक विश्वास आहे, त्यामुळे मतदान पेटीत नेमकं काय बंदिस्त झालं आहे हे मतमोजणीच्या दिवशी कळेलच, परंतु हिंसाचारांचा कलंक आहे पश्चिम बंगाल या इलेक्शनमध्ये सुद्धा पुसू शकलेलं नाही आहे. डिकोडमध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद सर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल, पण येणाऱ्या काळात आपण अनेक विषय या डिकोडमध्ये हाताळणार आहोत, पण आज तुर्तास इतकंच. धन्यवाद.